काय ग हसायला काय झालं नी तू शिवताना ना लय फनी दिसतीस फनी काऊ हे पाय तू शिवताना अशी करते बर पूर्वा आज त्या पार्टीचं स्वतःहून न करायला हे बरंच झालं नाही म्हणजे बघ ना आपणची परिस्थिती लयच अवघड झाली होती ग पूर्वा तुला हे लग्न बिग्न कशा पण पेक्षा शिक्षणाची लय असे ना असं काही नाही गनी लग्न तर आता करावंच लागणार आहे ना न करून कसं चालेल तरी पण तुला शिक्षणाची आज जास्त हे माहिती आहे मला तरी एक सांगू हे बघ तुला चांगला नवरा मिळाला समजून घेणारं सासर मिळालं ना तर तू तिथंच रमशील मस्त आणि मग तुला कोणाची बी आठवण येणार नाही घर नवरा संसार यात तू अशी काय रमशीन की मग तुझंच तुला वाटायला लागल की हे शिक्षण बिक्षण आपण जरा बाजूलाच ठेव उलट लग्नानंतर प्रेमाचं सासर मिळालं ना तर माहेरची आठवण पण येत नाही सासरच माहेर होऊन जात आता माझंच बघ ना मला नाही बाई तुम्हाला सोडून कुठं जावं वाटत मला लय आठवण येते तुमची म्हणजे तुझी आप्पांची आप्पांनी गोळ्या घेतल्या असेल की नाही आईंची आई काय करत असतील स्वयंपाक झाला असेल की नाही आणि ह्यांची पण पूर्व तुला सांगू बी ए सेकंड इयरला असताना माझं तुझ्या दादासोबत लग्न झालं तेव्हा मला लई वाईट वाटलं म्हटलं बाई माझं शिक्षणच पूर्ण नाही झालं ॲटलिस्ट ग्रॅज्युएशन तरी व्हायला पाहिजे होतं म्हटलं लग्नानंतर पूर्ण करू मग लग्न झालं मग मला वेळ मिळाला नाही म्हण आठवण झाली नाही म्हण पण खरं सांगू का मला त्याची गरजच वाटली नाही ग मला इथं कशाची कमी आहे सांग ना सगळं सुख समाधान माझ्या पायाशी आहे बघ आता माझं शिक्षण झालं नाही म्हणून मी दुखी झाली होय तुला वाटतं का माझ्याकडं बघून मी दुखी आहे नाही ना हीच तर गंमत आहे बाईचं खरं सुख आहे ना हे संसारातच असतं आणि तेच लय महत्त्वाचं असतं बघ